नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रॉडक्ट, अच्छी क्वालिटी. लाडक्या बहिणींच्या योजनेवर भावांचा डल्ला. 6 तरुणांचे आधार कार्ड कायमस्वरूपी ब्लॉक. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्वाची बातमी. आधार व बँक खाते सीडिंग करण्याचे कलेक्टर यांचे आवाहन. 90,000 लाच घेणे महागात पडले. पोलीस अधिकारी, कोर्ट बाबू आणि तो अटकेत. शिवभक्त मंडळ भाविकांसाठी खुले करावे. स्थानिक महिलांनी दिला उपोषणाचा इशारा. महाड येथील मुख्य रस्त्यावरचे अतिक्रमण काढले. सार्वजनिक बांधकाम विभागाची धाडसी कारवाई. आता सविस्तर बातम्या. अकोल्यात एक गंभीर प्रकार शासनाच्या फसवणुकीचा समोर आला आहे. ज्या ठिकाणी महिलांनी अर्ज करणे अपेक्षित होते, त्या ठिकाणी युवकांनी अर्ज दाखल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. RRC न्यूज रिपोर्टर सुरेश राठोडे यांचा विशेष वृत्तांत. राज्य शासनाच्या वतीने महिलांकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ संपूर्ण राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे. अकोला जिल्ह्यातील 4,35,238 महिलांनी लाडकी बहीण योजनेबाबत ऑनलाईन तसेच ऑफलाईन फॉर्म भरले आहेत. यापैकी 4,26,240 फॉर्म मंजूर झाले असून 6,000 महिलांच्या फॉर्ममध्ये त्रुट्या आढळल्या आहेत. याचबरोबर अकोला जिल्ह्यातील तब्बल 27,000 महिलांचे आधार कार्ड सीडिंग झाले नसल्याने महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही. लाडकी बहीण योजनेसाठी 6 युवकांनी भरला आपला फॉर्म. तपासणी दरम्यान उघडकीस आला गंभीर प्रकार. अकोला शहरात खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये नारी शक्ती दूत ॲप आणि पोर्टलवरती जवळपास आपल्याकडे 4,35,238 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्या अर्जामधून 4,26,260 अर्ज मंजूर झालेले आहे, जे तालुका स्तरावर तपासणी केले आणि आपल्या जिल्हा स्तरावरून आयुक्त आपल्या इथे मंत्रालयात ते आपण पाठवलेले आहे. यामध्ये काही लोकांना पैसे मिळालेले आहेत, परंतु 1 ऑगस्टपासून ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांचे पैसे आता 29 तारखेला सर्वांना अदा केले जाणार आहे. त्या संदर्भात एक ठाण्याला मोठा प्रोग्राम आहे माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली. त्या प्रोग्राममध्ये सर्व 3 महिन्याचे पैसे ज्या महिलांना मिळाले त्यांना मिळणार आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना नारी शक्ती दूध ॲपमध्ये प्रॉब्लेम आले होते, त्यांना एडिटचं ऑप्शन मिळत नव्हतं. आता ते अवेलेबल झालेलं आहे आणि आत्ता नवीन शासन निर्णयानुसार फक्त अंगणवाडी सेविकाच फॉर्म भरू शकणार आहे. इतर लोकांचं आपण जे 10 लोकांना आपण फॉर्म भरायची परवानगी दिलेली होती याची, आता ती रद्द झालेली आहे. फक्त अंगणवाडी सेविका आता फॉर्म भरू शकतात पोर्टलवरती आणि नारी शक्ती दूध ॲपवरती. आता आपल्या जिल्ह्याची अजून एक अडचण अशी आहे की आपल्या महिलांचे जे फॉर्म आहेत ते भरल्या गेलेले आहे, परंतु त्यांचे खाते जे आहे बँकेचे खाते हे सीडिंग नाही आहे. असे जवळपास 27,000 लोक आहेत की ज्यांचं आधार सीडिंग नाही आहे, त्यांना आम्ही आत्ता माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून आधार सीडिंगच्या संदर्भात बल्क SMS पाठवतोच आहे. परंतु या माध्यमातूनही आपणही तशी जनजागृती करावी आणि महिलांना आवाहन करावं की येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये त्यांनी आपापले आधार जे आहे सीडिंग करून घ्यावे, जेणेकरून त्या बँकेच्या खात्यामध्ये त्यांना ते पैसे आपल्याला देता येईल. कारण आधार सीडिंग जर नसेल, तुमचं खातं आधार सीडिंग जर नसेल, तर त्यामध्ये पैसे येणार नाही. या प्रकरणात चौकशी करत कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे. हे 6 युवक अकोला महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असून या युवकांनी स्वतःचे आधार कार्ड नारी शक्ती दूत ॲपवर अपलोड करून संपूर्ण माहिती खोट्या स्वरूपाची भरल्याचे दिसून आले. महिला व बालकल्याण विभाग तसेच महानगरपालिका यांच्या तपासणी दरम्यान सदरचा प्रकार उघडकीस आला असून सदर 6 युवकांना खुलासा मागण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण अधिकारी गिरीश पुसतकर यांनी RRC न्यूज सोबत बोलताना दिली. या युवकांचे आधार कार्ड शासकीय योजनांसाठी ब्लॉक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त म्हणजे जवळपास 5 ते 6 तक्रारी अशा आल्या आहेत की बा नारी शक्ती दूध ॲप चालत नाही आहे, एडिटचं ऑप्शन मिळत नाही, तर ते पण आपण मुंबईला पाठवून ते रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आपल्याकडे काही लोक असे आहेत की 5-6 लोक असे आहेत की ज्यांनी एक प्रयत्न केला किंवा माणसाचाही फॉर्म भरला जातो का, असे 5 ते 6 लोक आहेत, त्यांना आपण नोटिसं दिलेल्या आहेत, त्या नोटिसांचं उत्तर प्राप्त होतात, पुढील आपण त्याच्यावर कार्यवाही करणार आहोत. कारण पोर्टल अवेलेबल असल्यामुळे पोर्टलमध्ये आधार कार्ड नंबर टाकलेला आहे, नाव गाव पत्ता सर्व टाकलेला आहे आणि तो फॉर्म टाकलेला होता, परंतु आपल्या आपली इथली जिल्ह्याची तपासणी कसून झालेली असल्या कारणाने त्यामध्ये ते फोटो निदर्शनास आले, तर ते आपण टोटली रिजेक्ट करून टाकलेलं आहे की आता ते पुन्हा त्या आधार कार्डवर कुठलंच काम करू शकणार नाही. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याला सीडिंग अर्थातच जोडले नाही, त्यांनी ते तात्काळ जोडण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जदारांनी अर्जात नमूद केलेले बँक खाते हे आधार सीडेड आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. बँक खात्याला आधार सीडिंग केलेले नसल्यास तात्काळ आपले खाते ज्या बँकेत आहे अशा बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले. DBT द्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी सदरची बाब अनिवार्य आहे. 30 सप्टेंबरपर्यंत या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत आहे. ऑनलाईन अर्ज केलेल्या पात्र लाभार्थींना DBT द्वारे त्यांच्या बँक खात्यात लाभ जमा होणार आहे, तेव्हा लाभार्थ्यांनी आधार सीडिंग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. बाळापूर पोलीस स्टेशनचे एक अधिकारी लाच प्रकरणात अडकल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. 90,000 रुपयांची लाच घेणाऱ्या तिघांमध्ये एक कोर्ट बाबू समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये 420 एका प्रकरणात तपासात मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 3 जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका तक्रारकर्त्याच्या फसवणुकीचे प्रकरण सुरू असून या प्रकरणामध्ये तपासात मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने 90,000 रुपये लाचेची मागणी केली. या तक्रार दिवशी पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली असता 90,000 रुपये लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 3 लाचखोर ताब्यात घेण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान रिठे, न्यायालयीन क्लर्क अर्थात कोर्ट बाबू गोवर्धन कपले व खासगी इसम सदानंद कामेकर असे लाचखोर आरोपीची नावे असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल इंगळे, संदीप ताले, दिगंबर जाधव, किशोर पवार आदी पोलिसांनी केली. शास्त्रीनगरमधील शिवभक्तांसाठी अडचणीचा विषय समोर आला आहे. या सर्व प्रकरणात महापालिका आयुक्त डॉ सुनील लहाने यांनी शिवभक्तांची मागणी सहानुभूतीपूर्वक पूर्ण करावी अशी मागणी या भागातील महिलांनी केली आहे. शास्त्रीनगर येथील साईकृपा अपार्टमेंट समोरील नोंदणीकृत सार्वजनिक ओपन स्पेसवरील जुने शिवमंदिर आहे. सदर ओपन स्पेस खेळण्याचे मैदान नसून धार्मिक स्थळ आहे. या टीन शेडपासून कोणालाही धोका किंवा इजा होण्याची शक्यता नाही. पवित्र श्रावण मास चालू असताना भाविक भक्तांच्या भावना दुखवून टीन शेड काढण्याचा प्रयत्न झाला. आतापर्यंत महापालिकेला वारंवार अर्ज देऊन पूर्व झोनचे अधिकाऱ्यांनी शिवभक्तांना बंद केलेला रस्ता खुला करून दिलेला नाही. येथे शिवभाविक मोठ्या संख्येने दैनंदिन पूजा अर्चा करण्यासाठी येत असतात. येथे महिला पशुपतीनाथाचे व्रत करतात, त्या महिलांना अनुभूती आली आहे. सर्व भक्तांची शिव भोलेनाथावर श्रद्धा आहे. काही लोक ही जागा हडपण्याच्या तयारीत आहेत. आयुक्तांना स्थानिक महिलांनी निवेदन देत न्याय देण्याची मागणी केली आहे. अन्यथा या महिलांनी उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे. पर आयुक्त साहेबांना निवेदन दिले, आमची फाईल पण बनली पूर्व झोनमध्ये. ती पूर्व झोनमधली फाईल आमची समोर निघून नाही राहिली, ती फाईल दाबून ठेवली अधिकारी लोकांनी. ADU साहेबांनी याची दखल घ्याव. आणि आयुक्त साहेब आम्हाला म्हणतात की तुम्ही ते मंदिर बांधलं, तुम्हाला कोणी परमिशन दिली? तुम्ही सांगा आता, देव धार्मिक कामं करायसाठी महानगरपालिकेची आयुक्त साहेबांची परमिशन लागते का? आणि यांनी हे
भिंत बांधली तर यांनी कोणती परमिशन घेतली? इथं महादेवाचं मंदिर बनवलं यांनी, कोणत्या त्याची कोणतीच परमिशन घेतली नाही. मग आमची इथं घर आहे साईकृपा अपार्टमेंट, त्याच्या समोर हे शिव मंदिर आहे, शिवपिंड आहे, तीन शेडचं शिव मंदिर. मग यांनी परमिशन घेतली नाही ना, आम्हाला आयुक्त साहेब कसे काय विचारतात की बा तुम्ही परमिशन घेतली का मंदिर बांधायची? हे सार्वजनिक ओपन स्पेस आहे, आम्ही सोडलेली जागा आहे, तर आम्हाला रस्ता खुला करून देण्यात यावा नवरात्राच्या आधी. आम्हाला तिथं नवरात्री उत्सव चांगला करायचा आहे, हात जुळून विनंती आहे. आणि आम्ही महिला वर्ग आहे सर्व, आणि हे पुरुष मंडळी आहे, हे पुरुष मंडळी आम्हाला दबावाखाली घेतात. आम्ही शिवजीचे निश्चिम भक्त आहो, आम्हाला हात जुळून विनंती आहे की बंद केलेला रस्ता कोणती परमिशन न घेता ते दिवाळ टाकून जे रस्ता बंद केला तो रस्ता आम्हाला आमच्या सोयीकरता भक्तांच्या सोयीकरता खुला करून देण्यात यावा अशी आमची एडीओ साहेबांना हात जोडून विनंती आहे. अमरावतीत आज विदर्भाचा राजा गणपती बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशा पथकांचे विशेष आकर्षण यावेळी होते. अमरावती जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भात लोकप्रिय असलेल्या अमरावती येथील विदर्भाचा राजा गणपतीचे भव्य विसर्जन मिरवणूक उत्साहात रात्री पार पडली. या भव्य मिरवणुकीत तब्बल 14 ढोल ताशे पथकांनी आपले सादरीकरण केले. तसेच विविध झांज पथक व दिंडी सुद्धा या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. तब्बल 25 फुटाची भव्य अशी बाप्पाची मूर्ती आहे तर तब्बल 17 दिवस गणपतीचं वास्तव्य अमरावती शहरातच असते. बाप्पाच्या दर्शनासाठी व मिरवणुकीसाठी मोठी गर्दी या ठिकाणी उसळली होती. बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघून इरविन चौकातून रेल्वे स्टेशन चौक येथून निघून रात्री 8 वाजता राजकमल चौक येथे विदर्भाच्या राजाची महाआरती करण्यात आली. राजकमल चौकात हजारो भाविक मिरवणूक बघण्यासाठी एकत्र आले होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने आयोजित छात्रतरंग युवा महोत्सवाचे आयोजन अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय 27-30 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलेले आहे. छात्रतरंग युवा या महोत्सवाचे उद्घाटन 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते असतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अजित कुंभार, कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे, शिक्षण प्रसारक मंडळ अकोलाच्या अध्यक्ष डॉक्टर ताराताई हातवळणे, श्री अरुण कुलकर्णी, श्री गोपाल खंडेलवाल, प्राचार्य डॉक्टर जगदीश साबू उपस्थित राहणार आहेत. 7-30 सप्टेंबर दरम्यान खुले रंगमंच, भिकमचंद विद्यालय, पद्मानंद सभागृह, मदनलाल खंडेलवाल सभागृह, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय, खंडेलवाल इंग्लिश प्रायमरी स्कूल, ॲडव्होकेट दादा देशपांडे सभागृह, वसंत सभागृह, भाऊसाहेब गोडबोले सभागृह या ठिकाणी लोक व आदिवासी नृत्य, लोकसंगीत, वाद्यवृंद, पश्चिमात्य गायन, समूह गान, एकांकिका, प्रहसन, मूकनाट्य, शास्त्रीय गायन, भारतीय समूह गान, नकला, प्रश्नमंजुषा, चिकटकला, स्थळ छायाचित्रण, सुगम संगीत, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर मेकिंग, व्यंगचित्रे, मातीकला, रांगोळी, स्थापना, मेहंदी इत्यादी 27 कला प्रकार सादर होणार आहेत. या महोत्सवात अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या 5 जिल्ह्यांमधील 203 महाविद्यालयामधील जवळपास 2000 विद्यार्थी दररोज सहभाग घेणार आहेत. ऑल इंडिया असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटीजच्या नियमाप्रमाणे दरवर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाचं आयोजन करीत असते. तो बहुमान यावर्षी श्री शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला यांना मिळालेला आहे. आणि येणाऱ्या या महिन्यातल्या 27-30 सप्टेंबर या दरम्यान या 27ही कला प्रकारामध्ये जवळपास 203 महाविद्यालयामधून विद्यार्थी व त्यांचे संघ व्यवस्थापक या ठिकाणी येणार आहेत. 5 प्रमुख कला प्रकारामधून या 27 कला प्रकारामध्ये हे विद्यार्थी सम्मिलित होऊन त्यामध्ये सहभागी होणार आहे. आणि त्यांचं गुणांकन, त्यांचं व्हॅल्युएशन या ठिकाणी होऊन समारोप प्रसंगी त्यांना या ठिकाणी प्रत्येक इव्हेंटमध्ये 3 बक्षिसं असे 81 बक्षिसं आणि ओव्हरऑल ट्रॉफीसुद्धा सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंदजी बारहाते सर असतील, सर्व मान्यवर असतील यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत.
खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणात खदान पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एका 40 वर्षीय व्यक्तीने 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याची घृणास्पद घटना घडल्याने खदान परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मुलीच्या घरी चहा बनवण्याच्या हेतूने दूध आणण्यासाठी गेला होता. आरोपीने मुलीची आई शेजारच्या किराणा दुकानात गेली असता हा प्रकार लक्षात येताच आरोपीने तिच्यावर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आईला हा सगळाच प्रकार समजताच मुलीच्या आईने त्याला धक्के मारून बाहेर काढले व खदान पोलीस स्टेशनला तक्रार केली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 74, 75 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. एका मुलाने आपल्या जन्मदात्या मातेसोबतच गैरकृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या आरोपीला 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दारूच्या नशेत मुलाचे गैरकृत्य उघडकीस आले असून जन्मदात्यावरच अत्याचार करणारा हा नराधम कोण असा प्रश्न उपस्थित होतो. त्याला 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. जुने शहर पोलीस या सर्व प्रकरणात तपास करत आहेत. या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मातेसोबत गैरकृत्य करणारा हा इसम कोण अशी चर्चा उपस्थित होत असून त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी समोर येत आहे. बुलेटिन जुने शहर हद्दीमध्ये एक वृद्ध महिला राहते. त्या महिलेने 22 सप्टेंबर रोजी तक्रार दिली की तिच्या एका अत्यंत जवळच्या नातेवाईकाने तिच्यासोबत जबरदस्ती केली. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ तिची तक्रार नोंदवली. त्याच अनुषंगाने संबंधित महिलेच्या जी पीडित महिला होती तिच्या तक्रारीवरून तिचा जवळचा जो नातेवाईक आहे त्या तात्काळ पोलिसांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांचं मेडिकल करण्यात आलं. मेडिकलमध्ये जे आहे तिचे रिपोर्ट येणं बाकी आहे. पण तिच्या तक्रारीवरून त्या समोरच्या व्यक्तीने तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि त्या अनुषंगाने तिने पोलिसांना तक्रार दिली. तिच्यावर पोलिसांना संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सुद्धा तात्काळ अटक करण्यात आलेला असून सध्या आरोपी जो आहे हा पोलीस कचेरी रिमांडमध्ये आहे. दिनांक 25 सप्टेंबर 2023 संबंधित आरोपीचा PCR झालेला आहे. सध्याचा तपास हा अत्यंत गंभीर असून त्या संबंधाने माननीय पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली SDPOC कुलकर्णी सर तसेच त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामध्ये तपास आम्ही करीत आहोत. पुढे तपास सुरू आहे. कोतवालच्या अनेक मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे कोतवालांना आंदोलन करावे लागत आहे. जिल्ह्यातील महसूल विभागामध्ये कार्यरत असलेल्या कोतवालांच्या अनेक मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. यामध्ये मागील काही वर्षांपासून कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारीचा दर्जा द्यावा, याचबरोबर निवडणूक प्रक्रियेमध्ये तसेच विविध शासकीय योजनेच्या काळात कोतवाल यांना शासकीय यंत्रणांमधील सर्व कामे करावी लागतात, परंतु शासनाकडून सदर कोतवालांना कामाचा मोबदला योग्यरित्या मिळत नाही. ही मागणीसुद्धा अनेक वर्षापासून शासनस्तरावर प्रलंबित आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेमधील कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने मान्य न झाल्यामुळे आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठ्या रस्त्यावर असलेले अतिक्रमण ही समस्या आहे. या समस्येवर उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने आता कारवाई सुरू केली आहे. महान येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणाने अपघात वाढले होते. अखेर हे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या महानच्या मुख्य बसस्थानक संकुलात अकोला मंगरुळपीर रोडवर छोट्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणामुळे हा रस्ता अरुंद झाला होता. अतिक्रमणामुळे या रस्त्यावर नेहमीच अतिक्रमण होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. अनेक वेळा वाहनांचे अपघातही झाले होते. या अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारा त्रास पाहता रस्त्याच्या कडेला अतिक्रमण दुकाने थाटणाऱ्यांवर बांधकाम विभागाने 22 सप्टेंबरपर्यंत दंडात्मक कारवाई करून दुकाने हटविण्याची नोटीस बजावली होती. असे असतानाही या व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण न काढल्याने 23 सप्टेंबर रोजी कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. या रस्त्याचे संपूर्ण अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. JCB मशीनच्या मदतीने अतिक्रमण काढण्यासाठी दुकानदारांना दुपारी 1:30 वाजेपर्यंत अधिक वेळ देण्यात आला असतानाही काही व्यावसायिकांनी आपली दुकाने हटवली. तर ज्या दुकानदारांनी अतिक्रमण काढले नाही त्यामध्ये पानपट्टीचा समावेश आहे.
हॉटेल, मोबाईल रिचार्ज दुकाने, कटिंग सलून, चप्पलची दुकाने यासह अनेक दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या रस्त्याने आता सुटकेचा निश्वास टाकला आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MVSells, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रॉडक्ट, अच्छी क्वालिटी. लाडक्या बहिणींच्या योजनेवर भावांचा डल्ला. 6 तरुणांचे आधार कार्ड कायमस्वरूपी ब्लॉक. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्वाची बातमी. आधार व बँक खाते सीडिंग करण्याचे कलेक्टर यांचे आवाहन. 90,000 लाच घेणे महागात पडले. पोलीस अधिकारी कोर्ट बाबू आणि तो अटकेत. शिवभक्त मंडळ भाविकांसाठी खुले करावे. स्थानिक महिलांनी दिला उपोषणाचा इशारा. महाड येथील मुख्य रस्त्यावरचे अतिक्रमण काढले. सार्वजनिक बांधकाम विभागाची धाडसी कारवाई. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात, तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRC बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.